काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत काय रो मामा? भाजीला कपाट घ्यायचंय काय आप्पा? पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. पारनेर तालुक्याला जीवनदायी ठरणारा मांडव ओहोळ प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून तो आता वाहू लागलाय. सलग तिसऱ्या वर्षी मांडव ओहोळ धरण भरल्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांसह तालुकावासियांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. पाणी टंचाईच्या काळामध्ये दरवर्षी साधारण एप्रिल ते जून या 3 महिन्यांच्या कालावधीत तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मांडव ओहोळ धरणातील पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे मांडव ओहोळ धरणातून तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तर पाणी टंचाईच्या काळामध्ये मांडव ओहोळ धरण हे तालुकावासियांसाठी जीवनदायिनी ठरत असतं. जिल्हा परिषद बांधकाम आणि कृषी सभापती काशीनाथ दाते, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले तसेच ग्रामस्थांच्या वतीनं या प्रकल्पाचं जलपूजन झालं. पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.